यानंतर शिरूरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जुन्नरचे दोन मित्र एकमेकांना चांगलेच भिडल्याचं दिसतंय. नव्या दमाचा खासदार म्हणून अमोल कोल्हेना निवडून आणलं, मात्र निवडणुकीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भ्रमनिराश झाला अशी टीका अतुल बेनकेंनी केली आहे. तर करारा जबाब मिलेगा म्हणत कोल्हेंनी बेनकेंना इशारा दिलाय. लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची. विकास कामं तर करायचीच नाही, इतर सगळ्या गोष्टीच्या गप्पा हाणायच्या, त्याला आता लोक भुलणार नाही. ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले, लोकांना काम पाहिजे. लोकांच्या मनात ही भावना आहे